आज आम्ही कोकणाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला अधिक काही नको आहे। आज काही गुहागर मधून काही माकडे येतात आमच्याकडे येऊन भाषण करून जातात, परंतु ह्या माकडांनी तिथे विधिमंडळामध्ये काही विषय मांडले होते। 3,500 कोटीची मागणी उद्योजींकडे केली होती, त्यांच्या मागणीला उद्योजींनी केराची टोपली दाखवली, साधा उल्लेख देखील सभागृहामध्ये 2.5 वर्षामध्ये कोकणाचा केला नाही। 6 महिने मला माझ्या पक्षप्रमुखांनी तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला उद्योजींनी भेटायची वेळ दिली नाही। 6 महिने मी फेरपांडे फेरा मारत होतो। नेत्या शिवसेना नेत्या रामदास भाईंचा मुलगा, ज्या रामदास भाईने समान्य बाळासाहेबांच्या उजवा हात म्हणून काम केलं, महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजवली, कोकणाचा ढाणा वाघ म्हणून रामदास भाईंची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली, अशा नेत्याचा मुला मुलगा 6 महिने फिरत होता, मला न्याय मिळाला नाही, हा संपेल कसा असे प्रयत्न सुरू होते। सगळं बघितलं मी, सगळं अनुभवलं, काय करायला होता मी नेमकं, परंतु एक दिवस शिंदेसाहेब आपण निर्णय घेतलात, आम्ही आपल्या सोबत आलो आणि शिवसैनिकांना न्याय मिळाला। आम्ही ही भूमिका स्वीकारली नसती, आमच्या मतदारसंघामध्ये शिवसेना संपली असती, परंतु त्याही पेक्षा वाईट कोकणाचा विकास देखील खुंटला असता। मी मुद्दाहून आपल्याला सांगतोय, गेल्या 5 तारखेला जी सभा झाली, मला त्याबद्दल मला काही जास्त वाच्यता करायची मला गरज नाही। पत्रकार मला सकाळपासून विचारत होते, आजची उत्तर सभा आहे का, उत्तर सभा आहे का, म्हटलं ही अजिबात उत्तर सभा नाही, व्यासपीठावरून याला उत्तर दिलं जाणार नाही, व्यासपीठाच्या समोर जी जनसमुदाय असेल तेच ह्याचं उत्तर असेल, शिवसैनिक ह्याला उत्तर देईल, सभेला उत्तर देईल, आम्हाला उत्तर द्यायची गरज पडणार नाही। मरगळलेली सभा 5 तारखेला झाली, आजची सभा ही जिवंत सभा आहे हे महाराष्ट्राला चित्र दिसलंय। उगाच आमच्या नादी लागू नका, योगेश कदम हा कोकणचा ढाण्या वाघ रामदास भाईंचा बछडा आहे, फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्यामध्ये ताकद आहे। मतदारसंघ आम्ही जिवंत केला, 2014 साली दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात गेला होता, भगवा खाली उतरला होता, तो भगवा पुन्हा एकदा डवलाने फडकवायचं काम आमच्या शिवसैनिकांनी केलं आणि त्याच शिवसैनिकांना संपवायचं काम आमच्याच पक्षप्रमुखांकडनं सुरू होतं, आमच्याच पक्षप्रमुखांकडनं सुरू होतं। किती मोठं दुर्दैव, काय केलं कोकणासाठी, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद होतं, या 2.5 वर्षामध्ये कोकणासाठी काय केलं, एक तर निधी दिला का दाखवावा। आमची 100 पत्र आहेत माझ्या मतदारसंघामधले विषय आहेत, समन्वय शिंदेचा त्याचं वाचन करतील बोलतील, मी आधी काय बोलणार नाही त्याच्यावरती, पण साहेब आमची आता अपेक्षा वाढलेली आहे, कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे। आज आम्ही कोकणाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला अधिक काही नको आहे। आज काही गुहागर मधून काही माकडे येतात आमच्याकडे येऊन भाषण करून जातात, परंतु ह्या माकडांनी तिथे विधिमंडळामध्ये काही विषय मांडले होते। 3,500 कोटीची मागणी उद्योजींकडे केली होती, त्यांच्या मागणीला उद्योजींनी केराची टोपली दाखवली, साधा उल्लेख देखील सभागृहामध्ये 2.5 वर्षामध्ये कोकणाचा केला नाही, उल्लेख देखील केला नाही, निधी तर राहिला बाजूला। आज कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे साहेब, आम्हाला फक्त एकच पाहिजे, आमचं रामदास भाईंनी हाती घेतलेला विषय, एक सिंचनाचा विषय आपण त्याची आज घोषणा करावी, आम्हाला विशेष त्यात निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे साहेब। आमचं कोकण मागे राहिलंय त्याला प्रमुख। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।